मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हबच्या या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत. मित्रांनो, 2020 या वर्षामध्ये पुन्हा एकदा मेगा भरती पोलीस भरतीची जाहिरात येणार आहे असं सुतुवाचक खुद्द राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पुन्हा एकदा जाहीर केलेलं आहे. तर मित्रांनो, बदलसुद्धा या पोलीस भरतीमध्ये होणार आहेत, त्यामुळे आपण तशा प्रकारे तयारीत राहायचं आहे. राज्यात लवकरच पोलीस भरती गृहमंत्री यांची माहिती. तर मित्रांनो, ही आजचीच बातमी आहे, त्यामुळे पुन्हा एकदा राज्याचे गृहमंत्री यांनी सांगितलेलं आहे की राज्यामध्ये पुन्हा एकदा आम्ही 7 ते 8 हजार पदांकरता लवकरच पोलीस भरती करणार आहोत आणि त्यासाठी आपण तयार राहायचं आहे. तर मित्रांनो, सविस्तर माहिती जाणून घेऊया. गृह खात्यातील रिक्तपदे भरण्यासाठी शासन प्रयत्नरत असून 7 ते 8 हजार पदांसाठी लवकरच पोलीस भरती केली जाणार आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी शासन कटिबद्ध आहे असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज दर्यापूर येथे सांगितलं आहे. लोकनेते स्वर्गीय जे डी पाटील उपाख्य बाबासाहेब सांगुळदकर यांच्या 91व्या पुण्यतिथीनिमित्त दर्यापूर येथे श्रीमती गावंडे महिला महाविद्यालयामध्ये एका कार्यक्रमात त्यांनी सांगितलेलं आहे. तर मित्रांनो, गृहमंत्री देशमुख म्हणाले की पोलीस भरतीसह विविध स्पर्धा परीक्षासाठी ग्रामीण तरुणांनी तयारी करून अभ्यासात सातत्य ठेवले पाहिजेत. गत काही काळात घडलेल्या महिला अत्याचाराच्या घटना लक्षात घेऊन समाजकंटकांना जबर बसण्यासाठी कठोर कायदा करण्याचा विचार सुद्धा गृहखात्याचा आहे. तर मित्रांनो, या भरतीमध्ये काही बदलसुद्धा होणार आहेत. यामध्ये फिजिकल ग्राउंड हे 100 मार्काचं असेल तर लेखी परीक्षा ही 50 गुणाची असेल. ग्राउंड हे अगोदर घेतलं जाईल, त्यानंतर लेखी परीक्षाही घेतली जाईल. परंतु ऑफलाईन पद्धतीने परीक्षा न होता ऑनलाईन पद्धतीने परीक्षा होईल. परंतु जोपर्यंत GR हा निघत नाही, शासनाचा GR जोपर्यंत निघत नाही, तोपर्यंत आपण विश्वास ठेवणं योग्य नाही आहे. GR आल्याच्या नंतरच मित्रांनो, हे सर्व बदल आपल्याला GR मध्ये स्पष्टपणे दिसतील. त्यामुळे शासन निर्णय येईपर्यंत जुन्या पद्धतीनेच भरती प्रक्रिया होईल असं आपण गृहीत धरायचं आहे. परंतु GR आल्याच्या नंतर मात्र हे स्पष्ट होईल. परंतु राज्यामध्ये लवकरच नवीन भरतीची जाहिरात येईल, त्यासाठी आपण तयारीत राहायचं आहे. मित्रांनो, महत्त्वाची अपडेट माहिती होती, यावेळीच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवली. धन्यवाद.